आम्ही कुठं म्हणतो वापरा. मी म्हणलो नाही नाही माझ्या काकाला जाणता राजाच म्हणा जाणता काय बोलतो राव. मी म्हणलं का कोणी कुणावर ज्यांनी तो प्रयोग शब्द प्रयोग वापरला त्याला विचार ना. कोणाला काय म्हणायचं असेल म्हणा. माझं म्हणणं एवढंच आहे की या देशामध्ये जाणते राजे ते एकच आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय. बाकी कोणाला आपल्या नेत्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी ते म्हणावं, जनता नाही म्हणणार. मला मान्य आहे ना, मला का मान्य नाही. कारण जो राज्यकर्ता असतो त्याला पूर्वीच्या भाषेमध्ये राजाच म्हणत होते राज्यकर्ता. आणि ह्या राजकारणातून 4 वेळा मुख्यमंत्री झालेले किंवा देशभरामध्ये तर झालेले त्यांनी गोरगरिबांचे जे प्रश्न सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, पुणे नाशिक मुंबईमधील 80% ऑटोमोबाईल्सचे कारखाने पवारसाहेबांनी आणले, उद्योगधंदा वाढवला. शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी त्याला तिथे साक्ष आहे. 95 साला जेव्हा सरकार गेलं तेव्हा मी त्यांच्याबरोबर फिरत होतो उसाच्या मुळ्या टाकायला वेगवेगळ्या कारखान्यात. त्यावेळेला ते सांगत होते एकच काम करायचं, सगळ्या ह्या झोपडपट्टीतल्या आणि आपल्या गोरगरीब मुलांच्या झोपड्यांमध्ये हा कॉम्प्युटर जो आहे ना खेळण्यासारखा गेला पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी सामाजिक प्रश्नामध्ये किती मोठं लक्ष दिलं. त्यांनी मंडल आयोग आम्हाला दिला, त्यांनी महिलांना आरक्षण दिलं, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सरकार गेलं तरी बेहतर पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठात दिलंच पाहिजे हा निर्णय त्यांनी घेतला. यालाच जाणता राजा म्हणतात. जाणता राजा काय असतो, जो आपल्या जनतेबरोबर जे आहे त्यांच्या प्रश्नामध्ये एकरूप होऊन ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवतो तो जाणता राजा. त्याची चूक काय आहे.